EM News मराठी AM to PM तत्पर सर्वदा। शिवसेनेचा कर्जत खालापूर मतदारसंघाचा मेळावा आज खोपोली शहरात झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने मतदारसंघात राजकीय वातावरण तसे तापायला लागले आहे। खोपोली नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे काय मनसुबे असतील ते ऐकण्यासाठी सारेजण उत्सुक होते। शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार की मित्र पक्षांसमवेत आघाडी करून लढणार याची उकल आजच्या मेळाव्यात होऊ शकते, म्हणून या मेळाव्याकडे संपूर्ण मतदारसंघाचे डोळे लागले होते। मेळाव्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आले होते, तर त्यांच्या समवेत महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हेही उपस्थित होते। अगदी 2 दिवस अगोदर तातडीने जाहीर झालेल्या या मेळाव्याला मतदारसंघातील हजारो शिवसैनिक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या मेळाव्यात शिवसेनेत कोण प्रवेश करणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती। राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक नितीन मोरे यांनी या शिवसेनेत प्रवेश केला, तर भाजपचे शहर सरचिटणीस ईश्वर शिंपी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज प्रवेश केला, आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत पाटील व त्यांचे पुत्र डॉक्टर हेमंत पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते दबाव तंत्र वापरतात, दुजाभाव करतात, पण खोपोली शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र सेनेबरोबर सलोख्याने वागतात, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सूचक वक्तव्य करीत या खोपोलीवर भगवा फडकवण्यास शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन यावेळी बोलताना केले। आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीला शिवसेनेचा वर्चस्मा प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊन जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रायगडच्या शिवतीर्थात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हायचे आहे। एक पाऊल आम्ही घेऊन एक पाऊल आम्ही शिवसेनेचं पुढे टाकलेलं आहे। ही ऐतिहासिक लढाई आहे मित्रांनो, आणि यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे। ज्या पद्धतीने रायगडमध्ये चाललेली सत्तेमध्ये असून सुद्धा शिवसेनेला दाबण्याचं काम सुरू आहे, परंतु आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहोत। आम्ही कोणालाही भेगळाला भेद घालणार नाही, आम्ही फक्त शिवसैनिक बाळासाहेबांच्या आहोत आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने काम करत आहोत। त्यामुळे कोणी जरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्या ठिकाणी दाबणारे शिवसैनिक नाही आहोत। आणि म्हणून मित्रांनो, आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचंय। खोपोली नगरपालिकेची निवडणूक आता सामोरे आलेली आहे। या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मताने आपल्या शिवसेनेचे नगरसेवक कशा पद्धतीने निवडून येतील हे काम आपल्याला एकत्रपणे करायचं आहे। खलापूर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी उतरायचं आहे। खऱ्या अर्थाने साहेब, या मतदारसंघामध्ये अतिशय सक्षमपणे आम्ही सगळेजण काम करत आहोत। खोपोलीसारखी नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी आहे, परंतु कदाचित जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना ह्या गोष्टीचा कदाचित गांभीर्य नसेल, किंवा ज्या पद्धतीने ते ह्या परिसरामध्ये आमच्याशी दुजाभाव करून वागत आहे, परंतु खऱ्या अर्थाने खोपोली शहरातील असणारे राष्ट्रवादीचे सगळेच कार्यकर्ते हे अतिशय प्रामाणिकपणे आणि शिवसेनेचे असणारे त्यांच्याबरोबर असणारे सळोक्याचे संबंध हे खरोखर अतिशय सक्षमपणे आम्ही ही नगरपालिकेचं इलेक्शन अतिशय सक्षमपणे या ठिकाणी लढवत आहोत। किंबहुना याच्या अगोदर सत्तेमध्ये काम करत असताना अतिशय विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या खोपोलीच्या निवडणुकीमध्ये आपण सक्षमपणे साहेब काम केलेलं आहे। खोपोली हे खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचं साहेब हा केंद्रबिंदू आहे साहेब। याच मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने खोपोलीने या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी अतिशय सक्षमपणे आम्हाला या मतदारसंघात शिवसेनेला आघाडी दिलेली आहे, आणि म्हणून भविष्यामध्ये खोपोली नगरपालिका और शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळ्याच पदाधिकारी आणि सगळे नगरसेवक सगळे सज्ज झालेलो आहोत। शिवसेना हा अन्याय सहन करणारा पक्ष नाही। 3 पक्षाचे सरकार असले तरी प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे नामदार उदय सामंत यांनी आज ठणकावून सांगत आज झालेला मेळावा हा फक्त 10 मिनिटांचा ट्रेलर आहे, 3 तासाचा सिनेमा अजून बाकी असल्याचा टोला नाव न घेता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला। व आज घाईघाईत आलोय, थोड्याच दिवसात तब्बल 3 तासासाठी मी खोपोलीत येतो असे उदय सामंत यांनी सांगितले। असं कुठेही ठरलेलं नाही की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना वाढवू नये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवत आहेत,
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष वाढवत आहेत, तसं आमदार साहेब आपली शिवसेना आपल्याला वाढवण्याचा पूर्णतः अधिकार माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेला आहे. निवडणुका युती करून लढवायच्या, आघाडी करून लढवायच्या की स्वबळावर लढवायच्या, हा सगळा निर्णय आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब घेत आहेत. आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं तंतोतंत पालन आपण सगळे लोक करत असतो. परंतु या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असं कुठेही अग्रीमेंट झालेलं नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, काँग्रेस पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्यामुळे शिवसेनेला पक्ष वाढवण्याचा अधिकार नाही, असं कुठेही अग्रीमेंट कोणाबरोबर झालेलं नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावावस्त्यांवर शिवसेना वाढली पाहिजे, हीच भूमिका प्रत्येक पदाधिकाऱ्याची असली पाहिजे आणि हाच उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश घेऊन आज तुमच्या मतदारसंघामध्ये मी आलेलो. मला असं वाटतं की कोण आपल्यावर अन्याय करतंय, कोण करत नाही. शिवसेनेक हा अन्याय सहन करणारा असू शकतो हे मी स्वप्नात देखील बघितलं. अन्याय आपण कशाला सहन करायचा? राज्याचे मुख्यमंत्री आपले आहेत, आमच्यासारखे तुमचे सगळे मित्रमंत्री आहेत, एकनाथ शिंदेसाहेब आपल्या नगरपालिकेचं नेतृत्व करत आहेत. तेव्हा मला असं वाटतं की कोणाच्या शिफारशीची देखील एकनाथ शिंदेसाहेबांकडे गरज नाही. तुम्ही मागाल तेवढा नगरपालिकेला पैसा एकनाथ शिंदेसाहेब देऊ शकतात, तेवढ्या चांगल्या पद्धतीचं काम नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब देखील करतात. आणि म्हणून काम करणं, कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांमध्ये विकासाचा विश्वास निर्माण करून आज जसे आपण प्रवेश करून घेतले तसे मतपरिवर्तन करून प्रवेश करून घेणं ही शिवसेनेची जबाबदारी आहे. महेंद्रसाहेब 3 तास काढून तुमच्याकडे हा फक्त ट्रेलर दाखवलेला आहे, अख्खा पिक्चर दाखवायला आपण एकत्र करू. हा ट्रेलर बघितल्यानंतर काही लोकांनी बोध घेतला पाहिजे की शिवसेनेला जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेचा शिवसैनिक 10 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये काय करू शकतो हे सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे, त्याची शिकवण घेतली पाहिजे. तर 3 तासाचा पिक्चर दाखवायचा असेल तर अख्खी खोपोली खाली करू एवढी ताकद आमच्या शिवसेनेमध्ये आहे आणि महेंद्र शेठमध्ये आहे. एवढाच फक्त मोलाचा सल्ला महेंद्र शेठच्या सगळ्याच हितचिंतकांना मी देतो. नावं घेत तर बरेच त्यांचे हितचिंतक आहेत, आपल्या पक्षातले नाही समोरच्या पक्षातले, त्या हितचिंतकांना देतो आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपलं नेतृत्व हे उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे, आदित्य साहेबांचं नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व शहराच्या ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्यासाठी सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी कार्यतत्परपणानं काम करावं एवढीच विनंती करतो. ताज्या घडामोडी आणि बातम्या दाखवण्यासाठी आम्ही AM to PM तत्पर आहोत, पण तुम्ही आमच्याशी जोडून राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका.